मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मॅट घेणार आजपासून सुनावणी. हायकोर्टानं दिलेली जानेवारीची डेडलाईन पाळण्याचं उद्दिष्ट. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. नवाब मलिकांच्या जामीनाबाबत ईडी स्पष्ट करणार भूमिका. मी दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 आमदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जळगावात वक्तव्य. महाभारतातील भीष्म पितामह म्हणजे मी. भीष्माच्या वाट्याला जे आलं ते माझ्याही वाट्याला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनातली खदखद पुन्हा समोर. आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणी चंदा आणि दीपक कोचर यांच्या याचिकेवर आज हायकोर्ट जाहीर करणार निकाल. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा कोचर दाम्पत्याचा दावा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात. अपघातात तिघांचा मृत्यू तर 3 जण जखमी. विदर्भ आणि मराठवाड्याच्या तापमानात मोठी घट तर वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईमध्ये कमी झाला गारवा. पुण्याचा अभिजित कटके हिंद केसरी विजेता. हरियाणाच्या सोनू वीरवर 5-0 अशा गुणांनी केली मात.